कुठल्याही प्रकारचं मंचुरियन बनवताना मंचुरियन बॉल हे क्रिस्पी बनण्यासाठी आणि लागणारी ग्रेव्ही थिक बनण्यासाठी काय टिप्स किंवा ट्रिक्स आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी सुचिता। मराठी जेवणमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण कोबी मंचुरियन बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी चिरलेला कोबी घेतला आहे। तुम्ही इथे पाहू शकता कोबी छान बारीक चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर अर्धी वाटी आपण इथे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे। कांदा आणि कोबी आपण बारीक चिरून घेणार आहोत। कुठलाही चायनीजचा प्रकार करताना भाज्या ह्या बारीक चिरूनच घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण इथे 3 मोठे चमचे मैदा घेतला आहे, 3 मोठे चमचे आपण इथे कॉर्नफ्लोअर घेतला आहे आणि 3 मोठे चमचे आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे। त्यानंतर 1 मोठा चमचा आपण आलं लसणाची पेस्ट, लाल तिखट, मीठ आणि डार्क सोया सॉस घेतला आहे। कोबी मंचुरियन बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे आपण 2 टप्प्यात पाहणार आहोत। तर सर्वात आधी मंचुरियन बॉल्ससाठी लागणारं साहित्य आपण इथे पाहिलं आहे आणि यानंतर आपण ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर इथे एका मोठ्या भांड्यामध्ये कोबी आणि कांदा मी काढून घेतला आहे। त्यानंतर आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत। 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट आपण यामध्ये घालणार आहोत। यानंतर आपण यामध्ये 1 मोठा चमचा लाल तिखट घालणार आहोत। हे बेडगी मिरचीचं तिखट आहे। तुम्ही पाहू शकता लाल तिखटाच्या कलरमुळे मंचुरियन बॉलला छान कलर येईल। यानंतर आपण यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत। मीठ आपण अगदी बेताना घालणार आहोत कारण बाकीच्या गोष्टींमध्येही सोया सॉसमध्ये वगैरे मीठ आहे। यानंतर आपण 3 मोठे चमचे मैदा घालणार आहोत। कुठलाही 1 मोठा चमचा निवडायचा आहे आणि त्याच मापाने आपण बाकीचे जे पीठ आहे ते घालून घेणार आहोत। तर मोठे 3 चमचे आपण इथे मैदा घेतला आहे। यानंतर आपण मोठे 3 चमचे यात कॉर्नफ्लोअर घालून घेणार आहोत। कॉर्नफ्लोअरचा वापर आपल्याला पुढे ग्रेव्हीमध्ये देखील करायचा आहे। तर मोठे 3 चमचे आपण कॉर्नफ्लोअर घालणार आहोत। मैदा आणि कॉर्नफ्लोअर आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे आणि यानंतर आपण 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ घालणार आहोत। मंचुरियन बॉल बनवण्यासाठी आपण यामध्ये पाण्याचा वापर न करता हे पीठ आपण असंच भिजवणार आहोत। तर इथे आपण 1 मोठा चमचा डार्क सोया सॉस घेतला आहे। दिसताना हे मिश्रण खूप कोरडं दिसत आहे पण ज्यावेळी आपण हे मळायला घेऊ त्यावेळी कोबीला आपोआप मॉइश्चर तुटेल आणि त्यातून हे पीठ मळलं जाईल। तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पाण्याचा थेंबही न घालता हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पहिल्यांदा थोडंसं हाताला हे कोरडं लागतं पण जसं जसं आपण हे पीठ मळत जाऊ तसं तसं कोबीला मॉइश्चर तुटतं आणि त्याला छान बाइंडिंग येते। तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण एकसारखं आपल्याला मळून घ्यायचं आहे। ज्यावेळी हे पीठ आपण मळत असतो त्यावेळी त्या कोबीला किंवा कांद्याला मॉइश्चर सुटतं आणि हे पीठ ओलसर होतं। आपण जितकं हे पीठ मळून घेणार आहोत तितकं त्याला मॉइश्चर सुटणार आहे। तुम्ही इथे पाहू शकता पीठ ओलसर व्हायला सुरुवात झाली आहे आणि जर आवश्यकता वाटल्यास यामध्ये तुम्ही मैदा आणि कॉर्नफ्लोअरचं प्रमाण वाढू शकता। 1 ते 2 चमचे तुम्ही यामध्ये घातले तरी पण चवीत काही जास्त फरक पडत नाही। तुम्ही इथे पाहू शकता पाणी न घालता हा गोळा मी छान मळून घेतला आहे। गरज पडली तर मी यामध्ये 1 चमचा मैदा घातला आहे। मंचुरियन बॉल्स बनवण्यासाठी हे पीठ आपल्याला घट्टसर भिजून घ्यायचं आहे। जर पीठ पातळ झालं तर आपण त्यात मैदा किंवा कॉर्नफ्लोअर घालून हे घट्टसर करून घेऊयात। पण जर हे पीठ पातळ झालं तर बॉल अजिबात क्रिस्पी बनत नाहीत, उलट चिवट बनतात। तेलाचा हात लावून आपण याचे बॉल्स छोटे छोटे करून घेणार आहोत। एकसारख्या आकाराचे आपण हे बॉल्स बनवून घेणार आहोत। यानंतरची प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे कारण जितकं पीठ भिजलं जाईल तितकं ते सैल होतं। त्यामुळे आपण याचे पटकन बॉल तयार करून घेणार आहोत आणि एका साईडला मी कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे। हे बॉल आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही ते पाहू शकता एका मोठ्या वाटी कोबीमध्ये साधारण 10 बॉल मंचुरियनचे बनतात। एकसारख्या आकाराचे आपण इथे हे बॉल बनवून घेतले आहेत। लाल आपण बेडगी मिरचीचं लाल तिखट घातल्यामुळे बॉल्सला खूप छान कलर आला आहे, तुम्ही ते पाहू शकता। आता आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहे। कढई गरम झालं की आपण यामध्ये तेल घालणार आहोत। शक्यतो हे बॉल आपण
जितके कढईत बसतील तितके एक साथ तळून घेणार आहोत. त्याने काय होतं की तेलाचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहतं. तेल तापलं आहे की नाही आपण हे चेक करूयात. हे जे आपण थोडासा तुकडा घातला आहे तो तरंगून वर आला की समजायचं तेल आपलं तापलं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम आपण लो करणार आहोत आणि हे बॉल आपण तेलामध्ये सोडणार आहोत. हे सगळे बॉल एकसाथ कढईमध्ये आले आहेत. आपण यांना आता मंद आचेवर छान तळून घेणार आहोत. याचा कलर डार्क ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. आणि गॅस मंद आचेवरच राहायला पाहिजे, नाहीतर हे वर बॉल तळले जातील आणि आत कच्चे राहतात. त्यामुळे आपण मंद आचेवर हे छान तळून घेणार आहोत. तुम्ही ते बघू शकता बॉल्सला खूप छान कलर आला आहे. बॉल्स आपले छान क्रिस्पी झाले आहेत. आता आपल्याला हे एका बॉलमध्ये काढून घ्यायचे आहे. आणि बॉल थंड होण्याच्या अगोदरच आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे, त्यामुळे पटकन हे बॉल्स आपण काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य पाहणार आहोत. ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य आहे, इथे मी शिमला मिर्च घेतली आहे, हिरवी शिमला मिर्च आपण इथे घेतली आहे अर्धी वाटी. त्यानंतर कांद्याची पात घेतली आहे. जर तुमच्याकडे कलरफुल शिमला मिर्च असेल तर तुम्ही त्या घेऊ शकता. त्यानंतर आपण टोमॅटो सॉस घेतला आहे, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस घेतला आहे. आणि यानंतर आपण इथे दोन मोठे चमचे कॉर्नफ्लोअर घेतला आहे, लसूण आणि आलं घेतलं आहे. आपण जे सामान घेतलं आहे त्याचं प्रमाण आपण कृती करता करता पाहणार आहोत. तर इथे एका भांड्यामध्ये दोन पळ्या मी तेल घेतलं आहे. जे आपण बॉल्स तळण्यासाठी तेल घेतलं आहे ते घेतलं तरी चालेल. यानंतर आपण यामध्ये लगेच शिमला मिर्च घालणार आहोत. उभी अशी आपण शिमला मिर्च ही चिरून घेतली आहे. त्यानंतर आपण घेतलेली जी कांद्याची पात आहे त्यातली अर्धी पात ही या भांड्यामध्ये घालणार आहोत. आणि शिमला मिर्च थोडी मऊ होईपर्यंत आपण याला परतून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण या कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी घालणार आहोत आणि याची पेस्ट बनवून घेणार आहोत. याने काय होईल की ही जी ग्रेव्ही आहे आपली ती थोडीशी दाटसर किंवा थिक होईल. शिमला मिर्च मऊ झाली आहे. यानंतर आपण यामध्ये सॉसेस सगळे आपले घालून घेणार आहोत. सर्वात पहिले आपण एक मोठा चमचा इथे ग्रीन चिली सॉस घातला आहे. सॉसचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मोठे 3 चमचे मी टोमॅटो सॉस घातला आहे. आणि यामध्ये आपण 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 इंच आलं याचे मी बारीक तुकडे करून घेतले आहेत, ते यामध्ये आपण घालणार आहोत. एक मोठा चमचा रेड चिली सॉस आपण यामध्ये घातला आहे. यानंतर आपण यामध्ये 1/2 चमचा सोया सॉस घालणार आहोत. कारण आपण 1 चमचा सॉस हे मंचुरियन बॉल बनवताना ऑलरेडी घातला आहे, त्यामुळे यामध्ये आपण 1/2 चमचाच घालणार आहोत. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण कॉर्नफ्लोअरमध्ये जे पाणी घालून जी पेस्ट बनवली आहे ती यामध्ये घालणार आहोत आणि एकसारखं हलवून घेणार आहोत. हे ड्राय मंचुरियन आहे, त्यामुळे आपल्याला ग्रेव्ही जास्त पातळ करायची नाही आहे. फक्त बॉल्स ग्रेव्हीमध्ये कोट होतील इतकेच आपल्याला ही ग्रेव्ही बनवायची आहे. तुम्ही ते पाहू शकता ग्रेव्ही छान तयार झाली आहे. उकळे आल्यानंतर आपण हे मंचुरियन बॉल यामध्ये घालणार आहोत आणि हे व्यवस्थित कोट करून घेणार आहोत. आणि सर्वात शेवटी आपण हे कांद्याच्या पातेने सजवणार आहोत. खाण्यासाठी तयार आहे गरमागरम कोबी मंचुरियन. आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुमच्या काही प्रश्न किंवा शंका असतील त्या कमेंटमध्ये मला नक्की विचारा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.